माणूस 21व्या शतकात जगतोय, पण अजूनही अंधश्रद्धा काही त्याची पाठ सोडत नाही, किंवा तोच अंधश्रद्धेची पाठ सोडत नाही असं दिसतंय. असाच प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय. महिलेचं लैंगिक शोषण करून पैशाचा पाऊस पाडण्याच्या तयारीत असलेल्या बोंदूबाबासह दोघांना शिवरे फाटा येथे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडील अल्टो कार, वॅगनार कार व 3 मोबाईल असा 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या महिलेला संशय आल्यानं तिनं झालेला प्रकार तुषार गवळी व त्याच्या 3 मित्रांना सांगितल्यानं हा प्रकार उघड झाल्याचं सांगण्यात येते. संशयितांची जामिनावर सुटकाही झाली. नाशिक येथील एका महिलेला भेटून टाकळी विंचूर येथील प्रसाद उत्तमराव जाधव यांना 10 जानेवारीला निफाड येथे पैशाचा पाऊस पाडणारे महाराज येणार असून त्यांना पूजेसाठी एका महिलेची गरज असल्याचं सांगितलं होतं. यावर या महिलेनं विचार करून सांगू असं सांगितलं. त्यानंतर ती महिलेनं तयार असल्याचं सांगितल्यानंतर या महिलेला बसस्थानकातून प्रसाद जाधव, योगेश आत्माराम सोनार यांनी शिवपार्वती लॉन्ज येथे नेलं. तिथे महाराजांनी पूजेसाठी बसशील का, पूजा झाल्यावर पैशांचा पाऊस पडेल असं सांगितलं. त्यानंतर त्या महाराजांनी शुद्धीकरणाच्या पूजेचंही कारण सांगितलं. त्यानंतर त्यांना अशीच काही कारणं सांगून आता निर्वस्त्र पूजेसाठी बसावं लागेल, तेव्हा जिन तुझ्या गर्भाशयात प्रवेश करेल तू तशीच निर्वस्त्र माझ्याबरोबर संबंध ठेवावे लागणार असल्याचं सांगितलं. मात्र याबाबत महिलेला संशय आल्यानं तिनं काही मित्रांना सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ निफाड पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली. निफाड पोलिसांनी भोंदूबाबा योगेश्वर उर्फ संतोष वाळीबा नागरे राहणार शिवरे तालुका निफाड, योगेश आत्माराम सोनार राहणार सिडको नाशिक आणि प्रसाद उत्तमराव जाधव राहणार टाकळी विंचूर तालुका निफाड यांना ताब्यात घेतलंय. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातील मोबाईल अल्टो कार जप्त करण्यात आल्यात. आज संबंध महाराष्ट्रामध्ये हा पैशाचा पाऊस, काळी हळद अशा वेगवेगळ्या प्रकारे जे काही भोंदू बाबा साधारण जनतेची जी काही फसवणूक करतात त्या फसवणुकीला बिलकुल बळी पडू नका. आणि आज जे काही आम्ही जो पैशाचा पाऊस हे पाडण्याचा जो बाबा होता त्याला आम्ही आज पकडून त्याला चांगला चोप देऊन पोलिसांच्या हवाले केलेला आहे. आणि ही सगळी प्रक्रिया पोलिसांच्या मदतीने, निफाड पोलीस स्टेशनच्या मदतीने आज छत्रपती सेनेच्या सगळ्या समस्त कार्यकर्त्यांच्या याच्यात पार पाडण्यात आलेली आहे. लवकर या, बस मग काही अपरिचित घडायच्या आधीच सरांनी निफाड पोलिसांशी संपर्क साधला आणि आम्हाला बा असं मध्ये जायच्या आधीच पोलिसांनी त्या बाबाला लगेच अटक केली आणि त्याचे सहकारी ते पळून गेले होते. पण पोलिसांनी खूप मेहनत घेतली, त्यांनाही शोधून काढलं. तसं तर निफाड पोलिसांचं खूपच सहकार्य लाभलं याच्यात आणि छत्रपती सेनेचं तर खूपच, कारण की त्यांनीच जेव्हा मला सांगितलं तेव्हा माझ्या डेअरिंग कैद झाली आणि मी या कामाला तयार झाली होती. त्यांनी मला एकदम सांगितलं होतं का काही टेन्शन घ्यायचं नाही, बिलकुल काहीच टेन्शन घ्यायचं नाही, आम्ही आहे, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. मग मी त्यामुळे हिम्मत केली होती. करण सिंग बावरी, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.